गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात आज गणरायाला निरोप दिला जातोय. आपण सध्या ही मानवी किनाऱ्यावरची परिस्थिती पाहतोय. आज गणरायाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक इथे जमलेले आहेत. मांडवी समुद्र किनाऱ्यावरचा हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. कशा पद्धतीने नागरिक जे आहेत ते लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी इथे एकत्र एकवटलेले आहेत. गेली 2 वर्ष जर आपण बघायला गेलो तर 2 वर्ष कोरोनाचं सावट होतं, त्यामुळे अनेक निर्बंध या सणावरती होते आणि त्यामुळे अनेकांना या सणामध्ये सहभाग घेता आलेला नव्हता. यावर्षी मात्र निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसून येत आहे. यावर्षी निर्बंध नसल्यामुळे लाखोंच्या संख्येने चाकरमणी कोकणात दाखल झालेले होते. आज त्यानंतर जवळपास 10 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात येते. अनंत चतुर्दशीचे गणपती जे आहेत त्यांना आज निरोप देण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 33,500 घरगुती गणपती तर 62 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला आज निरोप देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी समुद्रकिनारे असतील किंवा नदी असतील या ठिकाणी सुद्धा सध्या अशीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर आपण पाहायला गेलो तर मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळतोय आणि जड अंतकरणाने गणरायाला निरोप देण्यात येत आहे. राकेश गुडेकर, मुंबई तक रत्नागिरी.